वेलकम टू स्नेहाज फ्रुकट्टा. आज आपण बनवणार आहोत बिना तेलाची शाबुदाण्याची खिचडी. त्यासाठी एक बाउल किसलेला बटाटा घेतला आहे. शाबू हे एक बाउलच्याच प्रमाणात भिजवलेले होते, ते आता दोन बाउल झालेले आहेत भिजून. एक बाउल शेंगदाण्याचं कूट आणि 3 ते 4 मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत, किंवा मी या ठिकाणी पेस्ट केली आहे तसंसुद्धा घेऊ शकता. चवीप्रमाणे मीठ आणि चवीप्रमाणे साखर. आता गॅसवर एक कढई तापत ठेवायची आहे. त्यामध्ये आपण तेल नाही वापरणार, डायरेक्ट शाबू टाकायचे. गॅसचा फ्लेम हा लो असू दे. शेंगदाण्याचं कूट घालायचं. शेंगदाण्याचं कूट हे जास्त बारीक नसावं, थोडंसं जाडसर बारीक करून घेतलेलं असावं. मिरचीची पेस्ट टाकायची किंवा कट केलेल्या मिरच्या, 3 ते 4 मिरच्या घ्यायच्या. खिचडी चांगली परतून झाली, त्यामध्ये आता आपण मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे. साखर घालायची आता. खिचडी चांगली परतून घ्यायची. आता पाण्याचा एक शिंतोडा द्यायचं. आणि खिचडीला सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे खाली चिकटत नाही ते. आता यामध्ये आपण बटाटा टाकणार आहोत. बटाटा कच्चाच किसून घेतला होता आपण, तोच टाकलेला आहे. आपण या खिचडीमध्ये तेल वापरलेलं नाही, त्यामुळे हे हेल्दी आहे.
खिचडी सतत हलवत राहायची. सगळे इन्ग्रेडियंट एकसारखे मिक्स झाले की एक 5 मिनिटासाठी त्याला झाकून ठेवायचं. पाच मिनटं झालेली आहेत, आता आपण हे ओपन करून बघू. वा मस्त वास तरी खूप छान येते. आता सगळं परत हलवून घ्यायचं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यावर खोबरं सुद्धा टाकू शकता. किसून खोबरं ह्याच्यावर वरती टाकलं की खूप सुंदर लागते खिचडी. मी या ठिकाणी टाकणार आहे ओलं खोबरं किसून टाकायचं. आणि सगळं मिक्स करून छान घ्यायचं. आणि आता हे सर्व्ह करायला घ्यायचं. तुम्ही बघू शकता ही कढईमध्ये खाली शाबू किंवा बटाटा काहीच चिकटलेलं नाही आहे. आपली खिचडी पूर्ण छान अशी ह्याच्यातून निघाली. आता आपण ही खिचडी सर्विंगसाठी घेतलेली आहे. तुम्हाला माझी ही डिश कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझा कोणताही नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. थँक्यू.